नमस्कार, मी अरविंद आठले। सध्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीलांची मालिका चालू आहे। सौ वैशाली घुले यांनी अतिशय प्रभावीपणे त्यांच्या लीला आपल्यासमोर प्रस्तुत केल्या आहेत। पाहता पाहता हे 11 भाग होऊन ही मालिका समाप्त होते आहे। आणि मालिका समाप्तीनंतर आपण त्याचा समारोप काही ना काही करतोच। त्याप्रमाणे आपल्या सुदैवाने सोलापूरच्या सौ हेमा मोडक यांच्याद्वारे हा समारोप होतो आहे। हेमा मोडक या श्रीपादांच्या परमभक्त कृपांकित आहेत, कारण त्याशिवाय त्यांच्या हातून श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचा ओवीबद्ध असा जवळपास 7,500 ओव्या असणारा ग्रंथ झाला नसता। ओवीबद्ध ग्रंथ लिहिणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे। आपण साधक आहात, आपल्या सर्वांना याची कल्पना आहे। त्यामुळे अशा कृपांकित आणि त्याच विषयात ज्यांनी लिहिलं आहे त्यांच्या हस्ते या मालिकेचा समारोप हा मला फार छान योग वाटतो। ही मालिका सुरू होतोपर्यंत त्यांचा माझा अजिबात परिचय नव्हता, परंतु मालिका सुरू झाल्यानंतर त्यांनी स्वतः लिहिलेलं ओवीबद्ध चरित्र मला पाठवलं मुद्दाम, आणि हे पाहून मी अत्यंत प्रभावित झालो। कारण साधक सगळं एकत्र यावे, वेगवेगळ्या कुठल्याही पंथाचे असो कुठल्याही याचे असो, हे सर्व साधक एकत्र येऊन ही एक चळवळ अशी उभी राहिली पाहिजे असं मला वाटतं। आणि त्यातून त्यांचा झालेला संपर्क मला अतिशय ईश्वरी योजनेचाच भाग वाटतो। आणि ह्या हेमाताई स्टेट बँकेमध्ये प्रबंधक पदावरून निवृत्त झालेल्या आहेत। खूप मोठं काम त्यांच्या हातून श्रीपाद शिवल्लभांनी करून घेतलेलं आहे। या पूर्वाश्रमीच्या हेमलता भगवान गद्रे, मंगळवाडा येथे त्यांचा जन्म झाला। त्या बीकॉम झाल्या आणि CA IIB ज्योतिष विशारद संगीत विशारद पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी इत्यादी अनेक गोष्टी त्यांनी मिळवल्या। 2016 स्टेट बँकेतून त्या निवृत्त झाल्या। 1994 साली स्वामी समर्थांच्या कृपेनं 11 गीतांचे कार्यक्रम त्यांच्या हातून झाले आणि 1996 अभिषेक हा काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला। 2014 गीतबुद्धायन, 2016 नित्यसेवा प्रकाशन आणि 2019 श्रीपाद श्रीवल्लभांचं ओवीबद्ध चरित्र असे त्यांची इतिहास आहे। हे सातत्याने टिकवणं सोपं नाही आहे। आणि 2020 पहा, कर्मधर्म संयोगाने 2020 या ग्रंथाची 700 पारायण करण्याचा संकल्प त्यांनी केला आणि अनेक लोकांनी त्यात भाग घेऊन संकल्प पूर्ण झाला। मला मोठं आश्चर्य वाटतं, असा संकल्प होणं हा केवळ इच्छा होणं, असा संकल्प करण्याची आणि तो पूर्ण होणं हा एक दैवी योजनेचाच भाग असू शकतो, सामान्य माणसाचं हे काम नाही आहे। एवढा मोठा ग्रंथ, त्याची इतकी 700 पारायणं व्हावीत हे एक आश्चर्य आहे। वराय महाराज यांच्या गीताचं लेखन आणि त्यांनी लिहिलेल्या अभंगांना स्वरबद्धता त्यांनी केलेली आहे। भारत विकास परिषदेचं काम, पुणे जनता सहकारी बँकेच्या मार्गदर्शिका म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे। बँकिंगचा फार मोठा अनुभव त्यांच्या मागे आहे। अशी व्यक्ती या क्षेत्रात काम करते हे कृपांकित असल्याशिवाय शक्य नाही। त्यांचे पती अनंत रामचंद्र मोडक हे MSME मधून निवृत्त झाले आणि भारतीय मजदूर संघाचं तसंच भारत विकास परिषदेचं काम ते करतात। एक त्यांची मुलगी अमेरिकेत असते। तर हे इतकं असं एक छान असं व्यक्तिमत्व आपल्याला हा समारोप करण्यासाठी भेटलेला आहे। मी त्यांच्या इतर गोष्टींना महत्त्व देत नाही, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी खूप मोठ्याही असतील, परंतु मी त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातला जो अधिकार आहे श्रीपाद वल्लभांच्या कृपांकित असणं आणि त्यांच्या कडून असा मोठा एवढा मोठा ग्रंथ होणं ही फार मोठी गोष्ट आहे। आणि अशी व्यक्ती आपल्याला हा समारोप करण्यासाठी मिळते आहे
हे मी तुम्हा सर्वांचं भाग्य माझं भाग्य समजतो. माझे एक मित्र सोलापूरचे रमेश जोशी हे दत्तभक्त आहेत, त्यांच्याद्वारे हा संपर्क मला झाला. मी या दोघांचाही अत्यंत ऋणी आणि आभारी आहे. सौ घुले यांनी तर फार मोठंच काम केलेलं आहे. 11 भाग आणि पहिला भाग त्यांचा परिचयाचा, असे 12 भाग त्यांच्या हातून याचे झालेले आहेत. ही जी सेवा आहे ही नक्कीच त्या ठिकाणी रुजू होईल, यात मला काही शंका नाही. आता श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला आपण ऐकल्या, पण त्यांचं कार्य काय आहे आणि त्या असे ग्रंथ लिहिण्याला त्यांची स्फूर्ती मिळते म्हणजे काय होतं, हे स्वानुभवानी सांगणारे व्यक्ती आज आपल्यासमोर आहेत आणि ते सर्व त्या सांगतील अशी मला खात्री आहे. आणि आपण सर्वांनी हा आनंद घ्यावा. नमस्कार. नमस्कार. मी सौ हेमानंत मोडक, सोलापूर. आठवड्यापूर्वी गुरुवर्य श्री रमेश जोशी जे दत्तरत्न आहे त्यांनी सांगितलं की श्रीपाद शिवल्लभ चरित्र ओवीबद्ध हा ग्रंथ तुम्ही श्री अरविंद आठवले सरांना पाठवा. लगेच मी तो पाठवून दिला. दुसऱ्या दिवशी त्यांना मिळाला पण ते फार मोठे अधिकारी गृहस्थ आहेत, त्यांच्याशी संवाद साधावा असे वाटत होते. आणि काय आश्चर्य, 4 दिवसापूर्वी श्री अरविंद आठवले सरांचा फोन पण आला की श्रीपाद शिवल्लभ स्वामींवर एक मालिका सुरू केली असून सौ वैशालीताई घुले ज्या स्वामी प्रेरणा आहेत, ज्यांच्याकडून श्रीपाद शिवल्लभ स्वामींनी अनेक रचना लिहून घेतल्या, गाऊन घेतल्या, तसेच त्यांच्या चित्रांचे रेखाटनही करून घेतले आणि हे सर्व अलौकिक कार्य त्या गायिका नसताना, त्या लेखिका नसताना, त्या चित्रकार नसताना त्यांच्याकडून करून घेतले. श्रीपाद लहरी नावाचे एक पुस्तकही त्यांच्याकडून लिहून घेतलेले आहे. अशा या वैशालीताईने 11 भाग श्रीपाद लीलामृत या नावानं प्रसारित केले असून त्यात श्रीपादांच्या लीलांचे वर्णन केले आहे. आता समारोपाचा 12 भाग आपण कराल काय असं श्री आठले दादांनी मला सांगितलं. अहो, मला इतका आनंद झाला म्हणून सांगू की एक तर आठले दादांसारख्या महान गुरुतुल्य व्यक्तीने सांगावं की श्रींचं अवतार कार्य आणि आपणास श्री श्रीपाद शिवल्लभ चरित्र लिहिण्यासाठी प्रेरणा कशामुळे झाली हे तुम्ही मला सांगावं तर मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. आणि मला काही सुचेच ना, मी तात्काळ हो म्हणून टाकलं, पण म्हणलं ही श्रींची इच्छा असल्यास कार्यान्वित होईल. आता माझ्या बालबुद्धीप्रमाणे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. मला व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री आठवले सरांना धन्यवाद देते आणि श्रीपादांना नमस्कार करून माझे विचार व्यक्त करते. कृते जनार्दनो देवस्तेतायां रघुनंदनः द्वापारे रामकृष्णौच कलौ श्रीपादवल्लभः. या श्लोकात कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी जी 4 युगे आहेत त्यात प्रत्येक युगाची आराध्य देवता कोणती आहे, तर कृतयुगात जनार्दन नावाचे देव होऊन गेले, त्रेतायुगात रघुनंदन म्हणजेच राम अवतार झाला, द्वापार युगात बलराम आणि श्रीकृष्ण यांचा अवतार झाला आणि कलियुगात श्रीपाद शिवल्लव यांचा अवतार झाला. म्हणजे कलियुगाचे उपास्य दैवत श्रीपाद शिवल्लव आहेत. भागवत पुराणात विष्णूचा 6 अवतार म्हणून श्री दत्तात्रेय जन्माला आले असा उल्लेख आहे. महासती अनुसूया आणि अत्री महर्षी या दाम्पत्याच्या पोटी श्री दत्तात्रेयाने अवतार घेतला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश रूपाने ते दत्त म्हणून प्रकट झाले. या दत्तात्रेयाने कलियुगात अनेक अवतार घेतले आहेत, त्यात प्रथम अवतार म्हणून श्रीपाद शिवल्लभ अवतार मानला जातो. आंध्र प्रदेशातील पिठापूर या गावात भारद्वाज गोत्रातील अप्पलराज आणि सुमती या दाम्पत्याच्या पोटी भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सन 1320 मध्ये म्हणजे 14 शतकात चित्रा नक्षत्रावर तूळ राशीत ब्राह्ममुहूर्तावर
श्रीपाद शिवल्लभ हे परमज्योती स्वरूपात दोनदा प्रकट झाले. अप्पलराज आणि सुमती माता यांच्या नेत्रातील योग ज्योतींचा संयोग होऊन परमज्योती रूपाने सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून ते ज्योती रूपाने चार वेद, सहा शास्त्रे, 18 पुराणे ऋषी मुनिगणांसमवेत प्रकट झाले. दोनदा प्रकट झाल्यामुळे त्यांना द्विज, अनंत, अखंड, अद्वैत, सच्चिदानंद रूप असं म्हणतात. सर्वपित्री अमावस्येला अवधूत रूपात आल्यावर श्राद्धाला ब्राह्मणांच्या भोजनाच्या आधी सुमती मातेने भिक्षा घातली, त्यामुळे प्रसन्न होऊन तिच्या उदरी श्रीपादांनी जन्म घेतला. अवधूत रूपात दर्शन दिल्यावर सुमती मातेने नमस्कार केल्यामुळे ते अल्पायू होतील असं त्यांना वाटत होते, परंतु ते फक्त 16 वर्षे घरात राहिले. कारण त्यांनी सांगितलं की माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी घरातून निघून जाईल. त्याप्रमाणे त्यांचा विषय, लग्नाचा विषय काढतात, ते घरातून निघून गेले आणि 16 वर्षेच फक्त पिठापुरात राहिले. त्या 16 वर्षात त्यांनी अनेक लोकांना दिव्योपदेश केला आणि तिथून ते काशी, गोकर्ण, श्रीशैल्य, कुरोपूर येथे गेले. कुरोपुरात 14 वर्षे राहून अश्विन वद्य द्वादशी सन 1350 ते कृष्णेच्या पाण्यात अंतर्धान पावले. म्हणजे एकूण 30 वर्षाच्या काळात आणि नंतर 3 वर्षे तेजोमय रूपात राहून त्यांनी अनेक लीला केल्या. त्यांच्या समकालीन शंकरभट्टाकडून त्यांनी आपले चरित्र लिहून घेतले. ते चरित्र 660 वर्षे गुप्त राहिले आणि बापन्नाचार्य म्हणजे श्रीपादांच्या आईचे सुमतीचे वडील यांच्या 33 पिढीत ते उदयाला आले. म्हणजे साधारण 2001 ते 2002 या साली या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद बापन्नाचार्यांच्या 33 पिढीतील श्री मल्लादी गोविंद दीक्षित यांनी केला आणि त्याच्यानंतर त्याचा मराठीत अनुवाद परमपूज्य हरिभक्त परायण श्री हरिभाऊ निठूरकर महाराजांनी श्रीपाद शिवल्लभ चरित्र हे त्यांनी लिहिल्यामुळे लोकांना वाचायला मिळाले. तेव्हा या पहिल्या अवताराची लोकांना माहिती व्हायला लागली. सुमती अप्पलराज यांनी पूर्वजन्मात केलेली दत्तसेवा, पूर्वजन्मातील श्राद्ध भोजनाआधी अवधूताला दिलेली भिक्षा, सुमतीच्या घरातील प्रदोष व्रताचे संचित पुण्य, शिवार्चन, भारद्वाज महर्षींनी केलेले सावित्रू पाठक चयन, आईनविल्लीच्या गणपती महायागाच्या प्रसादाचे भक्षण, सुमती मातेने केलेले भक्षण, ही सर्व पुण्यसंचयाची कारणे देवाच्या अवतारासाठी पोषक ठरली. 2001 पर्यंत श्रीपाद शिवल्लभ या अवताराची कथा जे दत्त संप्रदायी भक्त होते त्यांना कलियुगातील दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचे चरित्र जे गुरुचरित्र सायनदेवांच्या वंशातील सरस्वती गंगाधर यांनी लिहिले त्यामध्ये 5, 8, 9, 10 या अध्यायामध्ये श्रीपाद शिवल्लभ हे नृसिंह सरस्वतीचा पूर्वावतार म्हणून काही घटनांचा उल्लेख येतो, परंतु संपूर्ण गुरुचरित्रामध्ये इतर कोठेही श्रीपाद शिवल्लभ या नावाचा उल्लेख नाही. आता श्रीपाद शिवल्लभ या अवताराचे प्रयोजन काय, श्रीपाद शिवल्लभांचा अवतार होण्याचे कारण काय, गुरुचरित्रातील 49 अध्यायात या ओव्यातून त्याविषयी माहिती मिळते. या कलियुगा माझारी ज्ञान झाले मूढापरी, काही नेणती अंधत्व अंधबहिरी, मायापाशे वेष्टोनिया, लाधे ज्यासी गुरुप्रसाद त्यासी प्राप्त होईल कैवल्य पद, दूरी होईल काम क्रोध मद, साध्य होईल पदच्युत, भूमी भार उतरावया जन्म धरिला शिपादराया, दत्तात्रया उधत राये वेश धरिला नरदेही. जगामध्ये कलियुगामध्ये विपरीत ज्ञान वाढू लागले होते, त्यामुळे आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर अंधळा आणि बहिरा असल्याप्रमाणे भक्तांची अवस्था झाली. कोणास काही कळेनासे झाले,
पाप आणि दुराचरण यांचा भार भूमीवर वाढला. त्या ज्या भक्तांना गुरुशिष्य परंपरेच्या आधारे उपासनेचे मार्गदर्शन हवे होते त्यांना मार्गदर्शन होऊन त्याद्वारे गुरुप्रसादाचा लाभ होऊन कैवल्यपद मिळावे म्हणून श्री दत्तात्रेयांनी जनांच्या उद्धारासाठी आणि भूमिभार उतरवण्यासाठी शिपाळ शिवलप या नावाने नरवेश धारण केला. कलियुगातील अंधबहिरी स्थिती दाखवण्यासाठी सुमती आणि अप्पल राजांच्या पोटी अंधपंगू मुलांनी जन्म घेतला. त्याआधी त्यांना अपत्ये झाली पण ती जगत नव्हती. शिपादांच्या नंतर विद्याधरी राधा सुरेखा या मुली जन्माला आल्या. केवळ 30 वर्षाच्या आपल्या जीवनामध्ये शिपादांनी पिठापूर कुरवपूर येथे अनेक लीला केल्या. मी दत्त आहे असे परोपरीने समजावून सांगितले पण पिठापूरच्या लोकांना विश्वास नव्हता. त्यासाठी त्यांनी अनेक चमत्कार दाखवले. बालवयात त्यांना सर्व वेद त्यांना ज्ञात होते. ते वेदशास्त्रात पारंगत होते. सर्व विद्या विभूषित होते. त्यांनी लोकांना उपासनेला प्रवृत्त केले. अन्नाचे महत्व, प्रदोष व्रताचे महत्व, भक्तीचे महत्व सांगितले. भक्तांचे विरोधी भक्तांचे कल्याण केले. या विरोधी भक्तामध्ये नरसावधानी तर शिपादांना अगदी ते शिपाद देव नाही ते भूत पिशाचे आहे असं म्हणून त्यांची निर्भर्त्सना करायचे. तर त्यासाठी सुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना चितेवरून उठून त्यांना बोध करून दुसऱ्या जन्मात शिपाद शिवल्लभांनी त्यांचा नरसिंह अवतारामध्ये उद्धार केला. बंगारप्पा हा तर त्यांच्यावर क्षुद्रविद्या करून त्यांना मारण्यासाठी अगदी इतक्या प्रकारानं त्यांना त्या विद्या वापरल्या. त्याच्यावरही शिपादांनी कृपा केली. पितरांचं महत्व काय हेही त्यांनी समजावून सांगितलं. श्राद्ध कर्म कसं करायला पाहिजे, पितर असंतुष्ट असतील तर काय भोग भोगावे लागतात हेही त्यांनी समजावलं. त्यांनी ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग सांगितला. कर्मसिद्धांत सांगितला. त्यांना स्वतःलाही त्यांच्या वडिलांच्या वडिलांनी केलेल्या म्हणजे आजोबांनी केलेल्या दुष्कृत्याची शिक्षा भोगावी लागली म्हणून त्यांना बालपणी दूध मिळालं नाही. त्यांना वडिलार्जित कुलकर्णीपद मिळत होते पण ते म्हणाले माझे कुलकर्णीपद निराळे आहे. मला फक्त एका गावाचे नाही तर सर्व जगाचे कुलकर्णीपद सांभाळायचे आहे. विश्वकुंडलिनीला जागृत करायचे आहे. शिपाद शिवल्लभांनी 1,25,000 अनुयायांना तयार केले. त्यांनी स्वतः सर्व जाती धर्मातील लोकांना दक्षिणा न घेता दत्तदीक्षा दिली. शिवाय वर त्या लोकांना दक्षिणाही दिली. जातीभेद नष्ट केला. हरिहर भेद नष्ट केला. दत्तभक्तीमध्ये सर्व देवतांची भक्ती होते हे सांगितले. अवतारापूर्वी 108 वर्षे महाभूमीतून येऊन संचार करत परग्रहवासी योग्यांना पण नूतन योग शिकवला. हनुमंताला बोध केला. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम या उक्तीप्रमाणे प्रल्हादा सारख्या भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि हिरण्यकश्यपूसारख्या दैत्यांचा संहार करण्याकरता या अवताराचे प्रयोजन होते. अगदी बालवयात सुबैयाकडून घेतलेल्या कर्जातून आपल्या वडिलांना मुक्त केले. सुबैयाच्या दुकानात सेवा करून जटाधाराला आपल्या हस्ते त्याने ताम्रपात्र दिले. नरसावधानींना चितेवरून उठवले. नंतर त्यांना उपदेश केला. श्रीकृष्णाप्रमाणे याही अवतारात त्यांच्या 16,800 गोपिका भार्या होत्या. त्या म्हणजे त्यांची सूक्ष्म स्पंदने. कुरवपूरच्या सत्संगात प्रसादरूपी दर्शन भक्तांना ते देत रोज नव्या विषयावर प्रवचन होईल. भक्तांच्या दुःखांचे निवारण होईल. उपाय सुचवल्या जाईल. भक्त आनंदाने परत जात. भक्तांना नुसता उपदेश नाही तर प्रसादही मिळेल. गुरुवारी विशेष प्रसाद मिळेल. शिपाद स्वतः प्रसाद तयार करत आणि तो वाढत सुद्धा. अन्नपूर्णा त्यांना प्रसन्न असे. कितीही प्रसाद वाटला तरी तो शिल्लक राहील. वल्लभेश्वराचे सहस्त्र ब्राह्मण भोजनाचे
जे वल्लभेश्वराने सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा जो संकल्प केला होता तो श्रीपाद प्रभूंनी 4 सहस्त्र ब्राह्मण भोजन करून पूर्ण केला। अशा या श्रीपादांच्या अवताराचं प्रयोजन आणि त्यांचं कार्य आपण ऐकायला लागलो तर त्यांचा महिमा किती अगाध आहे, अगाधतो महिमा रे असंच म्हणता येईल। आता ग्रंथलेखनाची प्रेरणा कशी मिळाली? 2013 जुलैपर्यंत श्रीपादजी वल्लभ कोण हे माहितीच नव्हती, पण 2013 साली माझ्या आईच्या जन्मशताब्दीनिमित्त कुठेतरी दत्तक्षेत्री जाऊ असे आम्ही भावंड ठरवत होतो। पेपरमध्ये कुरवपूर पिठापूर यात्रेची माहिती आली। आम्ही 13 जणांनी जायचे ठरवले। तत्पूर्वी माझ्या मैत्रिणीने श्री हरिभाऊ निठूरकर यांनी लिहिलेला श्रीपादजी वल्लभ चरित्रामृत ग्रंथ वाचायला दिला। तो मी वाचला आणि त्यांनी भारावूनच गेले। मग सगळ्यांना मी सांगितलं की तो ग्रंथ तुम्ही पण वाचा। आम्ही यात्रेला निघालो तेव्हा रेल्वेतही त्याचं वाचन केले। अगदी भारावूनच गेलो होतो सगळेजण। गुरुपौर्णिमेला श्रीपादांचे दर्शन, पालखी सेवा, चतुर्थीला कुरवपूर दर्शन यथा सांग झाले आणि सगळ्यांनाच श्रीपादांनी वेड लावली। मग सिद्धमंगा स्तोत्रपाठ केले, नित्यपारायण सुरू झाले, अखंड नामस्मरण चालू होते। अगदी 2014 आम्ही अमेरिकेत गेलो, तेथेही पारायण चालू असे, नामस्मरण होत असे, त्याच्याशिवाय काहीच सुचत नसे। मग या चरित्रामृताचा सखोल अभ्यास सुरू केला। रात्रीही तोच विचार, दिवसाही तोच विचार। घराच्या खिडकीतून आकाश दर्शन व्हायचे। ध्रुव तारा, आर्द्रा नक्षत्र, मिथुन राज, मृग नक्षत्र, हस्त नक्षत्र, रोहिणी नक्षत्र ही दर्शने मला होत आणि त्याच्यामध्ये मी श्रीपादांना शोधत राही। श्रीपाद ज्यावेळी होते त्या काळात मी कोण असेन असा विचार माझ्या मनात सतत चालू अस। अशा विचारात असतानाच 127 ओव्यांचे चरित्रामृतसार श्रीपाद 53, नंतर गीत श्रीपाद ह्या रचना माझ्याकडून झाल्या। 2016 साली त्याचे नित्यसेवा या पुस्तिकेत रूपांतर झाले। ह्या श्रीपादांच्या रचना मी कुंटे सरांना दाखवल्या तर त्यांनी तेव्हा 2014 साली मी दाखवल्या तर संपूर्ण चरित्रच का ओळीबद्ध करत नाही, खूपच छान झालेलं आहे तुमच्याकडून असं त्यांनी मला सांगितलं। पण ह्या गोष्टीवर 4 वर्ष झाली तरी काहीही विचार होत नव्हता आणि 2018 दिवाळीच्या पाडव्याला रात्री 10:30 अचानक 11 ओव्या स्फुरल्या। त्यानंतर रोज सकाळी 7 ते 7:30 या काळात रोज 15 ओव्या सुचत गेल्या। असे 6 अध्याय झाले। मग मी दत्तरत्न गुरुवर्य रमेश जोशींना फोन केला। ते म्हणाले श्रीपादजी वल्लभ चरित्र ओवीबद्ध शक्यच नाही, तुमचं लिखाण दाखवा बघू। मग 13 अध्याय माझे झाल्यानंतर त्यांना ते लिखाण दाखवले तेव्हा ते म्हणाले हे तुमचं कामच नाही आहे, हे श्रीपादजी वल्लभांनी तुमच्याकडून करून घेतले आहे, तरीही तुम्ही लिहिण्यापूर्वी महाराजांना नमस्कार करून लिहायला लागा आणि बघा काय होतं आहे ते। आणि काय आश्चर्य, एका दिवसात 300-300 ओव्या मला सुचायला लागल्या। अक्षय तृतीयेला तर श्रीपादजी वल्लभ हा 6688 ओव्यांचा आणि 53 अध्यायी ग्रंथ लिहून पूर्णसुद्धा झाला आणि त्याला दत्तरत्न श्री रमेश जोशी, श्री दादा शिर्शीकर जे ज्योतिषाचारी आहेत आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती आहेत त्यांचा आशीर्वाद लाभला। आध्यात्मिक उंचीवर असलेले श्री स्वामी कृपांकित श्री नरेंद्र कुंटे सरांची प्रस्तावना त्याला लाभली आणि 8 फेब्रुवारी 2019 हा 6688 ओव्यांचा 53 अध्यायी श्रीपादजी वल्लभ चरित्र ओवीबद्ध हा ग्रंथ श्री दादा शिर्शीकर यांच्या दत्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या वेदघोषाच्या गजरात प्रकाशित झाला। हे सर्व श्रींचेच कार्य आहे हे निश्चितच,
आमच्या दोन्ही गद्रे मोडक कुळातील पूर्वजांची पुण्याई आमच्या पाठीशी उभी राहिली. म्हणूनच श्रीपाद शिवल्लभ नावाचे रत्न नामाचे रत्न आम्हाला लाभले. श्रीपादांच्या लीलाच आगाध आहे. श्रीपादांच्या लीलांचं आमच्या आयुष्यात किती त्यांच्या लीला झाल्या ह्याचं वर्णन करणं अतिशय अशक्य आहे. त्याला हे जन्मच अपुरे पडतील, जन्मोजन्म अपुरे पडतील. श्रीपादांची सेवा आमच्या हातून निरंतर होत राहावी, आमच्या दोन्ही घराण्याकडून श्रीपादांची सेवा व्हावी, हेच मी या ठिकाणी नम्र निवेदन श्रीपाद चरणी करते. आणि माझे दोन शब्द मी संपवते. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.